सब्सक्राइब लाइक एंड शेयर अस, थैंक यू। नमस्ते दोस्तों, जी हाँ, मैं हूँ जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। और नवी मुंबई से बेलापुर तलोजा मेट्रो प्रकल्प पूर्ण होने के 5-6 महीने इस लाइन पर मेट्रो भागने वाली है। लेकिन मैं आपको बता दूं कि प्रकल्प ग्रस्तों को नौकरी की देने की हमी भरने वाली सीट को, जी हाँ, जो कि मूक बैठी है, 4 घंटे से मूक बैठी रही और आंदोलनकारी मेट्रोच्या माध्यमातून आता नवी मुंबई मेट्रो चालू होती है आणि ती या तळोजा पेठाली गावाच्या परिसरामध्ये असलेला हा कार डेपो आहे की ज्या ठिकाणी मुख्यतः येणाऱ्या ज्या त्यांच्या ज्या मेट्रोच्या ट्रेन आहे त्यांचा मेंटेनन्स केला जाणार आहे आणि इथून खारघरपर्यंत बेलापूरपर्यंत मेट्रो धावणार आहे। अशा वेळेला धावणाऱ्या मेट्रो याच्यामध्ये स्थानिकांना काम मिळालं पाहिजे ही मागणी 2015 सालापासून आहे आणि ती मागणी सतत सिडकोकडे रजिस्टर्ड आहे। अशा वेळेला अचानकपणानं महामेट्रो येते आणि महामेट्रो कुठल्या तरी बाहेरच्या लोकांना कामावरती लावते, मग प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागणीचं काय? मी स्वतः या संदर्भात 2015 साली मागणी केली आहे, 2016 साली या लोकांनी आंदोलन केल्यानंतर तसा ॲश्युरन्स त्यावेळेच्या जॉईंट डेप्युटीने दिलेला आहे आणि आता प्रत्यक्ष चालू व्हायची स्टेज आल्यावरती कुठलीही चर्चा न करता प्रकल्पग्रस्तांना कुठल्याही पद्धतीचे कॉल न देता भरती केली गेली आहे, याच्या विरोधामध्ये आजचा आंदोलन आहे। आणि आता येत्या 6-8 महिन्यामध्ये जरी मेट्रो चालू होणार असेल तर मोठ्या प्रमाणात रोजगार इथे निर्माण होईल, मग हा निर्माण होणारा रोजगार इथल्या प्रकल्पग्रस्तांना मिळायला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून सिडकोनं महामेट्रोनं लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आमचं चालू राहील। वारंवार सिडकोशी या संदर्भामध्ये आम्ही बोलतोय, आमचे इथले नगरसेवक हरेश केणीजी असतील, आमचे प्रल्हाद केणीजी आहेत किंवा या परिसरातले आमचे सहकारी आहेत, हे सातत्यानं त्यांच्याशी बोलत आहेत, पण या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीनं सिडकोच्या कडून आम्हाला लेखी आश्वासन आलेलं नव्हतं। ठीक आहे, तोपर्यंत मेट्रो चालू होण्याची चिन्हही नव्हती, भरतीही कुठली होत नव्हती, आता भरती होऊन गेली आणि मग त्याच्यानंतर आता ते सांगतायत का पुढच्या वेळेला आम्ही नक्की विचार करू, तर आम्ही त्या आश्वासनावर विचार लक्ष या ठिकाणी विश्वास ठेवायला तयार नाही। प्रगती हो द्या, देशाची प्रगती हो द्या, म्हणजे एवढं मोठं अवजार आहे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला बघायला मिळालं का? तिथं रक्तपात झाला, तिथे प्रकल्प होऊन दिले नाही, पण आमचा शेतकरी सांगतो या बाबून या महाराष्ट्राची देशाची प्रगती होऊ द्या, त्याच्यात आमचा सहभाग राहील, आमच्या जमिनी घ्या, आम्ही भूमिहीन झालो तरी चालेल, एवढ्या मोठ्या मोठ्या मनानी मोठ्या दिलानी जर तुम्हाला आम्ही जमिनी देतोय आणि एवढे प्रकल्प या ठिकाणी, मग असे मी सांगितलं शिडको आहे, JNPT आहे, कोकण रेल्वे आहे, हार्बर लाईन आहे, त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवे आहे, त्या ठिकाणी अनेक MIDC रायगड जिल्ह्यात आल्या ज्या मुंबईतनं तडीपार झाल्या, केमिकल इंडस्ट्रीज आपण एक्सेप्ट केल्या, एवढं सगळं ते इंडस्ट्रीचं जाळं आम्ही जमिनी इथल्या भूमिपुत्रांनी दिले आणि तो आता भूमिहीन झाला आणि तो वॉचमनच्या नोकऱ्या करतोय, कुठेतरी रिक्षा चालवतोय, कसं वाटतंय चित्र हो तुम्हाला? की मापकापेक्षा 50 वर्षापासूनचे लढे देवा पाटलांच्या तालमीत आम्ही तयार झालोय, लक्षात ठेवायचं, आम्हाला एक भाग्य मिळालं त्यांच्यावर काम करायचं, त्यामुळं आमच्या पोटात एक आणि ओटात एक असं विषयच होणार नाही, जे पोटात असेल तेच ओटात येणार आमच्या, त्यामुळं हे जे आम्ही स्ट्रगल करतो ही वेळ यायला नको आमच्यावरती। हे असं भूमिपुत्रांना तुम्ही ह्या जमिनी त्यांच्या घेतल्या, आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं की 2015 पासून पाठपुरावा ते करतायत आणि किती चांगल्या पद्धतीनं, आणि आता त्यांनी इशारा त्या पद्धतीनं दिला आहे की हे जर असलं एखादं नसेल तर ते नवीन मुंबई विमानतळाचं आंदोलन बघितलं आपण, हेच जर अपेक्षित असेल तर देवा पाटलांच्या नेतृत्वाचं जसं होतं त्याच पद्धतीनं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं हे पेटून उठेल आणि ह्याच्यासाठी जबाबदार हे मेट्रोवाले सगळे असतील। अरे फसवता काय लोकांना तुम्ही? नुसते भूमिपुत्र आम्ही इथे विषय काय प्रकल्पग्रस्त आहेत, भूमिपुत्र आहेत आणि इथले कॉलनीवाले आहेत, सगळ्यांची इच्छा आहे बाबा इथे तुम्ही पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांना तिथे 80% तुम्ही त्याच्यामध्ये सामान, आम्ही असं म्हणत नाही महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या लोकांना नोकरी देऊ नका, पण पहिलं प्राधान्य ना द्या ना, क्वालिफाईड आहे तिथे, शिकलेले आहेत, तुमच्या त्या शिक्षणाचे बसतील त्यांना तुम्ही द्या, आमचं असं म्हणणं नाही की आम्ही शिक्षणात बसत नाही, तरी पण आम्हाला तिथे द्या, चेष्टा करता काय आमची तुम्ही? आणि ह्याला जबाबदार ही लोक आहेत, आम्ही त्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली, आमदार साहेबांनी पण सांगितलं आहे की सातत्यानं हा जर खेळ करायचा आम्हाला, आम्ही ते करू, प्रकल्प करण्यासाठी इथं उठायचं नाही, इथं काय करायचं दुनिया आम्हाला ते सगळं माहिती, आम्ही त्या पद्धतीनं जाऊ, आज आम्हाला उद्याच त्यांनी सांगावं रेल्वेमंत्री चर्चा करायची, आमचे आमदार साहेबांच्या नेतृत्वाला आम्ही रेल्वेमंत्र्याची चर्चा पण करू, फटाफट काय निर्णय घ्यायचे असेल ते सगळं आम्ही दिल्लीतनं सगळं आम्हाला काय तुम्हाला किती सहकार्य पाहिजे ते करायची आमची तयारी आहे, लपाछपी करू नका, असं ते स्पष्ट सांगा, काय कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतं काय उपकार करत नाही, रक्त सांडलं आहे आमचं सगळ्यांचं इथे, ह्यांचं रक्त सांडलं पाहिजे का आता, ही वेळ आणले का यांनी, याला जबाबदार कोण?
हे सगळं होत असेल त्यांनी आता शांतपणा मला अधिकार नाही मग तुम्ही कशाला आले इथे अधिकार नाही तर कशाला बोलवलं इथे 15 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं ना की असे आंदोलन विनाकारण फसू नका ना हा कायदा आहे तुम्ही की प्रकल्पग्रस्तांना इथल्या भूमिपुत्रांना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुम्हाला इथे न्याय दिला पाहिजे त्यांना नोकरी दिली पाहिजे आणि क्वालिफाईड लोकांना द्या एवढंच आमचं या ठिकाणचं म्हणणं आहे आणि हे 70 सालापासूनची ह्या इथे एक साफसफाईला सोडली तर जे यांचं ऑफिस स्टाफ आहे टाटा असो महा मेट्रो इथे एकही आमचा प्रकल्प जास्त घेतलेला आहे ते गेल्यानंतर त्यांचं एकच हाय क्वालिफिकेशन पाहिजे अरे हाय क्वालिफिकेशन इथं तुम्ही मेट्रो चालू कराला चायनाची मेट्रो चायनाचे सगळे ते इथे लोक आले होते त्यांच्याकडून तुम्ही क्वालिफिकेशन घेतला आम्हाला क्वालिफिकेशन मिळू शकत नाही तुम्ही जर त्यांचं ज्ञान घेऊन इथं तुम्ही त्यांच्या ट्रेनिंगवर इथं मेट्रो चालवता आमची मुलं का चालू शकत नाही का आज तुम्ही शिडकोचे जे सेंटर आहेत तिथं ट्रेनिंग द्या ना आज 11 वर्ष तुमचं काम चालू आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही ट्रेनिंग देऊन आमच्या मुलांना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना तुम्ही तयार करायला पाहिजे होते कुठल्याही प्रकारचं यानं हे नाही आम्ही पत्रव्यवहार करतो आमची संघर्ष समिती करतो मी स्थानिक नगरसेवक म्हणून करतो आमदार साहेब आता 4 महिने झाले माझा सतत फॉलोअप आहे साहेब स्वतः बोलले ते महाव्यवस्थापक ते कुठल्याही प्रकारचं त्यांचं उत्तर नाही हे देणार शिडकोवर ढकलणार शिडकोवरणार आम्ही महामेट्रोला दिलेलं आहे ते कुठलाच यांचा तालमेल नाही फक्त प्रकल्पग्रस्तांना डावलाचा हेच त्यांचा उद्देश आहे शेवटी आम्हाला हा निर्णय ठोस निर्णय घ्यायला लागला 7 दिवस झाले तुम्ही चर्चेला येतं आम्ही तुमचे घेऊ अरे लेखी द्या ना घेऊ काय 5 आमच्या इंटरव्ह्यू घेतल्या 5 म्हणजे त्यांना जे हाय क्वालिफिकेशन त्या मुलांचं आमच्या इंटरव्ह्यू घेतले 5 जणांशी 2 ते हे केलं सिलेक्ट केले महिना झाला अजून त्यांनाही घेत नाही और जब आंदोलन तीव्र हुआ तो आप देख सकते हैं पुलिस बंदोबस्त को जी हाँ आंदोलन तीव्र हुआ और आंदोलनकारियों को जो है वो पुलिस ने गिरफ्तार किया जी हाँ पुलिस की गिरफ्तारी ये सही बात तो नहीं है लेकिन महिलाएं देखिए आप महिलाएं रोते हुए दिख रही हैं पुलिस के आगे गिड़गिड़ाते हुए दिख रही हैं कि हमको न्याय चाहिए जी हाँ न्याय चाहिए सिटको से इनको न्याय चाहिए लेकिन इनको न्याय नहीं मिल पा रहा है आप देखिए किस तरह से कोई कोई महिलाओं के आँख देखिए महिलाओं के आँखों में आंसू आ जाते हैं और इस तरह से ये पुलिस भी बेबस हो जाती है कभी कभी ऐसा लगता है कुछ ऑर्डरों के बाद लेकिन ये महिलाओं के साथ में भी अन्याय हो रहा है ये मैं कहना चाहूँगा जी हाँ और ये आप देख सकते हैं कि इस तरह से आंदोलनकारी जो हैं वो एकजुट होकर इस मामले में लगे हुए हैं कि नौकरी काम चाहिए जी हाँ महामेट्रो हो सिटको हो कोई भी हो सिटको वैसे भी काफ़ी बदनाम है अपने वादों से पलटने के लिए जी हाँ कई बार उसने अपने वादों से पलटी है लेकिन इस बार जो है वो उसको पलटने का मौका शायद कोई भी मीडिया नहीं देगा आंदोलनकारी नहीं देंगे प्रकल्प ग्रस्त नहीं देंगे भूमि पुत्र नहीं देंगे जी हाँ ये हम आपसे कह सकते हैं और आप देख सकते हैं हाय हाय के नारे लगते हुए जी हाँ हाय हाय जी हाँ और यही हाय कहीं इनको डुबा ना दे सिटको वालों को जी हाँ मेट्रो वालों को और चाहे वो मेट्रो हो महामेट्रो हो और जैसे कि कहा गया है कि जिसका हक होता है उसका हक उसे मिलना चाहिए ज़रूर मिलना चाहिए हक की लड़ाई हर इंसान का अपना हक है अपना अधिकार है जी हाँ और ये आप देख रहे हैं किस तरह से गिरफ्तारी हुई है और नारे लग रहे हैं सब्सक्राइब करें लाइक करें और शेयर करें